Hello friends, welcome in online class. Today we are going to learn the lesson from class 7 and the name of lesson is Plants Structure and Function. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान या विषयातील दुसरे प्रकरण वनस्पती रचना आणि कार्य या प्रकरणाविषयी चर्चा करणार आहोत. स्टूडेंट्स, दिस इज द सेकंड व्हिडिओ ऑफ दिस लेसन. इन फर्स्ट व्हिडिओ वी हॅड डिस्कस्ड अबाउट पार्ट ऑफ द प्लांट. इन दॅट द रूट्स, देअर रॅडिकल्स, प्ल्युम्युल, टॅप रूट, root hair, root cap, fibrous root, adventitious roots, function of the root, modified roots, prop roots and function of the modified root, about that we had discussed in the first video. Today we are going to discuss the next one, important part of the plant, that is स्टेम. विद्यार्थी मित्र हो, या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण वनस्पतीचा मुख्य अवयव, ज्याला आपण खोड म्हणतो, त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. स्टेम, त्याला आपण खोड असं म्हणतो. स्टेम ग्रो अबोव द सॉइल. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस स्प्रुटिंग सीडपासून प्ल्युम्युलची निर्मिती होते, तो प्ल्युम्युल काय करतो, जमिनीकडून वरच्या भागाकडे त्याची वाढ होते. आणि हा जो स्टेम आहे तो काय करतो, ग्रो, त्याची वाढ कुठे होते, अबोव द सॉइल, जमिनीच्या वरती. ॲज द स्प्रूट ग्रो इन द लेंथ ऑफ द स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस टू. ज्यावेळेस त्या स्प्रूटची ग्रोथ होते, त्याचबरोबर त्या खोडाची सुद्धा वाढ होत असते. अँड देर आर नोड्स ऑन द स्टेम अँड लीव्ज आर कम्स आउट ॲट द नोड्स. त्या वनस्पतीला काय असतात, नोड्स असतात, त्याला आपण पेर असं म्हणतो. आणि त्या पेरांपासूनच पानांची निर्मिती होते. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड इज कॉल्ड ॲज इंटरनोड. ह्या दोन नोडच्या मध्ये जो भाग असतो त्याला आपण काय म्हणतो, इंटरनोड असं म्हणतो. इंटरनोड म्हणजेच काय, तर त्याला आपण म्हणतो पेर किंवा कांडी. द टिप ऑफ द अपायकल एंड ऑफ अ स्टेम इज कॉल्ड ॲज अ बड. द टिप or the apical part of the stem is called a bud. त्या स्टेमचा जो वरचा भाग आहे, अग्रभाग आहे, जो ग्रोविंग एंड आहे, ज्याच्या ज्यापासून त्या स्टेमची, त्या खोडाची वाढ होते, त्या भागाला आपण काय म्हणतो, बड असं म्हणतो. अपायकल पार्ट ऑफ द स्टेम असं म्हणतो. शेजारी बघा, एक स्टेमचं डायग्राम दिलेली आहे. त्याप्रमाणे आपण कुठल्याही एका वनस्पतीची स्टेम घ्यायची आहे किंवा आणि त्याचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे. ऑब्झर्व अ ब्रँच ऑफ एनी प्लांट अँड आयडेंटिफाय इट्स डिफरंट पार्ट ॲज पर द डायग्राम. बघा, ही जी स्टेम आहे, त्या या स्टेमला कुठले कुठले अवयव आहेत, तर अपायकल पार्ट, दॅट इज ग्रोविंग एंड ऑफ द स्टेम, इट इज सेस्ट विथ द बड. देन नोड्स, इंटरनोड्स अँड लीफ, हे ह्या स्टेमला आपण त्याचं डायग्रामचं आपण वर्गीकरण याप्रमाणे आपण करू शकतो. हिअर वन ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर टू कम्प्लीट द चार्ट. काय म्हणेल बघा, हा चार्ट आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. शुगर केन किंवा फेनिग्रिक्स किंवा याच्यापेक्षा इतर वनस्पती आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि काय करायचं आहे, थिकनेस ऑर सरकमफरन्स ऑफ अ नोड
त्या नोडचं जे सरकमफरन्स आहे किंवा त्याची जाडी आहे ती आपल्याला मिलीमीटरमध्ये मोजायची आहे. त्याचबरोबर लेंथ ऑफ इंटरनोड ते जे काही पेर आहे किंवा कांडी आहे याची जाडी आणि लांबी आपल्याला या ठिकाणी मोजायची आहे. या ठिकाणी उदाहरणादाखल आपल्याला दोन वनस्पती दिलेल्या आहेत, परंतु यापेक्षा जास्त वनस्पतीचं आपण निरीक्षण करून हा चार्ट पूर्ण करू शकतो. पुढचा भाग आपण पाहतोय, नेक्स्ट वन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द प्लांट दॅट इज लीफ. मग लीफ कोणाला म्हणायचं, तर लीफ म्हणजे पान. लीव्स ग्रो फ्रॉम द नोड ऑन अ स्टेम. हा जो लीफ आहे, हा जो लीव आहे तो काय करतो, नोडवरती पेरावरपासून ह्या फांदीवर त्याची वाढ होते. लीव्स आर जनरली थिन फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. हे जे लीफ आहे, हे जे लीव्ज आहेत, हे जे पान आहे, हा कसा असतो, थिन पातळ, फ्लॅट पसरट आणि ग्रीन इन कलर हिरव्या रंगाचा. मग या पानाला हिरवा रंग का आहे, तर द लीव्स ऑफ द प्लांट्स आर ग्रीन इन कलर बिकॉज ऑफ द क्लोरोफिल प्रेझेंट इन देम. अँड धिस क्लोरोफिल इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी ह्या क्लोरोफिलचा वापर या ठिकाणी होतो. आणि आपल्याला माहिती आहे पानांपासून काय करतात वनस्पती, आपलं अन्न निर्माण करतात. देन द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड ॲज लीफ ब्लेड. पानाचा जो पसरट भाग आहे, जो मोठा भाग आहे, त्याला आपण काय म्हणतो, लीफ ब्लेड म्हणतो, किंवा त्यालाच आपण लॅमिनासुद्धा म्हणतो, त्याला आपण पर्णपत्र असं म्हणतो. अँड इट्स एज इज कॉल्ड ॲज लीफ मार्जिन. याचे जे कडा आहेत त्याला आपण काय म्हणतो, लीफ मार्जिन म्हणतो, त्याला आपण म्हणतो पर्णधार. लीफ मार्जिन मे बी एंटायर, डेंटेड ऑर लोब्ड. हे जे लीफ मार्जिन आहे, ही जी पर्णधार आहे, ही किती प्रकारची असतात, तीन प्रकारचे असतात, मुख्यत्वे तीन प्रकारचे असतात. एंटायर, त्याला आपण म्हणू सलग. डेंटेड, त्याला आपण म्हणू दंतेरी, करवतीसारख्या आकाराचे. आणि पुढचं आहे लोबड, त्याला आपण म्हणू खंडित. मग हे काय आहेत, दीज आर द टाइप्स ऑफ लीफ मार्जिन. एंटायर, डेंटेड, लोबड, दीज आर द टाइप्स ऑफ लीफ मार्जिन. अँड ऑल द लीव्स ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स आर डिफरंट ऑन दॅट बेसिस वी कॅन से. प्रत्येक वनस्पतीचे जे पान आहे त्याची जी रचना आहे ती कशी आहे, वेगवेगळी आहे, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. द टिप ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ अपेक्स. पानाचा जो वरचा भाग आहे, टोकाचा भाग आहे, त्याला आपण काय म्हणतो, लीफ अपेक्स, त्याला आपण म्हणतो पर्णाग्र. पानाचा अग्रभाग, अपेक्स टिप, पानाचा वरचा भाग. इट मे बी टेपरिंग. हा जो कसा असतो, टेपरिंग असतो, निमुळता असतो, पॉइंटेड असतो, टोकदार असतो, किंवा राउंडेड, गोलाकार असतो. मीन्स द अपेक्स ऑफ द लीफ इज आयदर टेपरिंग, पॉइंटेड ऑर राउंडेड. लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड पेटल्स. पानांचे जो भाग आहे, ज्या ठिकाणी पासून पानांची निर्मिती होते, त्या पानांच्या खालच्या बाजूला काय असतात, पेटल्स असतात, त्याला आपण देठ म्हणतो. काही पानांना काय असतात, देठ असतात, पेटल्स असतात. अँड लीव्स ऑफ सम प्लांट्स
डू नॉट हॅव पेटल्स. काही वनस्पतींच्या पानांना देठ असते तर काहींना देठ नसतं. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच्ड टू द स्टेम इज कॉल्ड लीफ बेस. लीफ बेस काय म्हणतात त्याला, लीफ बेस पर्ण तल. ज्या ठिकाणापासून कशाच्या स्टेमच्या पानाची सुरुवात होते त्याला आपण काय म्हणतो, लीफ बेस. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर मे बी अपियर नियर द लीफ बेस. ह्या लीफ बेसच्या जवळ, त्या पर्णतलाच्या जवळ पानासारखे आकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात अँड दीज आर कॉल्ड स्टिप्युल्स. त्याला आपण काय म्हणतो, स्टिप्युल्स, उपपर्ण. अँड दीज स्टिप्युल्स आर नॉट फाउंड इन ऑल टाईप ऑफ प्लांट्स. हे जे उपपर्ण आहे सर्व प्रकारच्या वनस्पतींमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. देन लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड अँड अ सिंगल मिड रिब. काही वनस्पतीचे पानं हे कसे असतात, साधे असतात. हे आपण काय पाहतोय, हे पाहतोय आपण टाइप्स ऑफ लीव्ज. तर बघा, सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवायडेड, सिंगल म्हणजे एक, अनडिवायडेड म्हणजे न विभागलेले लीफ ब्लेड्स. काही वनस्पतींच्या पानाचे जे पर्णपत्र आहेत, लीफ ब्लेड्स आहेत, ते कसे असतात, सिंगल अनडिवायडेड अँड सिंगल मिडरिप, मध्यशीर एकच त्याला असते. सच लीव्ज आर कॉल्ड सिंपल लीव्ज. हियर फर्स्ट द लीव्ज ऑफ प्लांट्स आर ऑफ टू टाईप्स. वनस्पतीचे जे पान आहेत हे किती असतात, दोन प्रकारचे असतात, एक सिंपल लीफ आणि दुसरा कंपाऊंड लीफ. मग सिंपल लीफ कोणाला म्हणायचं, द लीफ विच इज सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड अँड हॅव अ सिंगल मिड रिब. एकच पान आहे, ते दोन भागामध्ये विभागलेलं नाही आणि त्याला एकच काय आहे, मध्यशीर आहे. ह्या सर्व वनस्पतीची पानं ही कशामध्ये येतात, सिंपल लीव्जमध्ये येतात, साध्या पानामध्ये येतात. हाउएवर द लीफ ब्लेड ऑफ लीव इन सम प्लांट्स इज डिवायडेड इन टू मेनी स्मॉल पार्ट्स कॉल्ड लीफलेट. काही वनस्पतीची पानं कशी असतात, अनेक भागांमध्ये ती विभागलेली असतात, छोट्या छोट्या भागांमध्ये ते विभागलेली असतात अँड त्या वनस्पतींना, ज्या पानांना आपण काय म्हणतो, कंपाऊंड लीव्स. सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीव्स आर टू मेन टाईप ऑफ लीव्स, याच्यावरून आपल्याला सांगता येतं. ऑब्झर्व द ब्रँचेस ऑफ प्लांट लाईक रोज, म्हणजे काय, गुलाब, नीम, लिंबू, कॉरिएंडर, हिबिस्कस, यासारखे जे वनस्पती आहेत या वनस्पतींच्या काय पाहिजे आहेत, ब्रँचेस पाहिजे आहेत, फांद्या पाहिजे आहेत. इन डिफरंट प्लांट द अरेंजमेंट ऑफ लीफ ऑफ ऑन द स्टेम इज डिफरंट. बघा, प्रत्येक वनस्पतींच्या फांदींवर जे काही पानं आहेत त्या पानांची रचना कशी असते, वेगवेगळी असते. द अरेंजमेंट ऑफ लीफ ऑन द स्टेम इज डिफरंट इन अ डिफरंट प्लांट आपण पाहिलं. अँड टाईप ऑफ अरेंजमेंट इज अल्टरनेट, अपोजिट, वर्ल्ड ऑर स्पायरल. ह्या पानांची जी रचना आहे, पानांची जी ठेवण आहे, ती कशी असते, एकतर एकांतरित, त्याला आपण अल्टरनेट म्हणतो, एक पान एका बाजूला, दुसरं पान दुसऱ्या बाजूला थोड्याशा अंतरावर, अल्टरनेट एकानंतर एक. दुसरं आहे आवर्तित, म्हणजे त्याला आपण काय म्हणायचं, डेक्युसेट, त्याला म्हणायचं डेक्युसेट. आणि तिसरं आहे अपोजिट, एकमेकाच्या विरुद्ध. जर चित्र तुम्ही पाहिलं असेल तर चित्रावरून तुम्हाला लक्षात, त्या पानांची रचना तुम्हाला लक्षात येईल. आणि दुसरं आहे, पुढचा भाग आहे वर्ल्ड, म्हणजे वर्तुळाकार. इफ यू ऑब्झर्व द ब्रँचेस ऑफ द प्लांट यू कॅन आयडेंटिफाय दॅट द अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द ब्रँच इज अ डिफरंट.
लाइक अल्टरनेट, डेसिकेट, अपोजिट एंड वर. दीज आर द डिफरेंट टाइप्स ऑफ लीव्स. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द शेप ऑफ द लीव्स. फॉर दैट वन एक्टिविटी इज सजेस्टेड हियर. टेक अ पीपल लीव एंड मेज लीव एंड ऑब्जर्व देम केयरफुली. एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि एक मक्याचं पान घ्यायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे, ऑब्जर्व करायचं आहे. डिफरंट शेप ऑफ द लीव्स आपण पाहिले. आता आपण काय पाहतो, आपण व्हेनेशियन्स पाहतोय. व्हेनेशियन इज ऑफ टू टाइप. हे जे व्हेनेशियन आहे हे किती प्रकारचं आहे, दोन प्रकारचं आहे. पहिलं आहे रेटिक्युलेट व्हेनेशियन, दुसरं आणि दुसरं आहे पॅरलल व्हेनेशियन. बघा, रेटिक्युलेट व्हेनेशियन आपल्याला कोणामध्ये पाहायला मिळतं. रेटिक्युलेट मीन्स जाळीदार. द लीफ ऑफ पीपल इज डिवायडेड इनटू टू इक्वल पार्ट बाय अ सिंगल मिड व्हेन. पिंपळाचं जे पान आहे एका मध्य शिरेपासून ते दोन समान भागामध्ये विभागलेलं आहे. विच लाई अलॉन्ग द मिड लाईन ऑफ द लीफ ब्लेड. त्या लीफ ब्लेडच्या मध्यभागी जो काही मिडवेन आहे त्या मिडवेनमुळे हा पिंपळाचं पान काय आहे, दोन समान भागामध्ये विभागलेलं आहे. सेकंडरी वेन्स अराइज फ्रॉम द मिडवेन. त्या मिडवेनपासून, त्या मध्य शिरेपासून उपशिरा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. अँड दे आर ब्रँचड अँड फॉर्म अ नेटवर्क ऑर रेटिक्युलम. त्या मुख्य शिरेपासून उपशिरा आणि त्या उपशिरापासून आणखीन उपशिरा अशा प्रकारचं एक जाळं त्या ठिकाणी त्या व्हेनचं तयार झालेलं आहे. त्याला म्हणतो आपण नेटवर्क ऑफ व्हेन्स ऑर रेटिक्युलम. पुढचं आहे पॅरलल. ऑन द अदर हँड इन अ लीव ऑफ मेज ऑल द व्हेन्स आर पॅरलल. मक्याच्या पानांचा जर आपण पाहिला, जर त्याच्या ज्या व्हेन्स आहेत त्या कशा आहेत, पॅरलल आहेत, एका रेषेमध्ये आहेत. रनिंग फ्रॉम द लीफ बेस टू द लीफ अपेक्स. लीफ बेसपासून ते अपेक्सपर्यंत ह्या ज्या व्हेन्स आहेत त्या सरळ एका रेषेमध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सो द पीपल हाफ ब्लेड हॅज रेटिक्युलेट. व्हॉट यू से, दस द पीपल लीफ ब्लेड हॅज रेटिक्युलेट व्हेनेशियन अँड द मेज ब्लेड हॅज अ पॅरलल व्हेनेशियन. म्हणजे मक्यांमध्ये जे आपल्याला व्हेनेशियन पाहायला मिळतं ते रेटिक्युलेट पाहायला मिळतं, आणि मेजमध्ये मक्यामध्ये जे व्हेनेशियन आपल्याला पाहायला मिळतं ते पॅरलल व्हेनेशियन आपल्याला पाहायला मिळतं. लिप ब्लेडवरती आपल्याला हे व्हेनेशियन पाहायला मिळतं. ऑन द बेसिस ऑफ व्हेनेशियन देर आर टू टाइप्स ऑफ व्हेनेशियन, दॅट इज रेटिक्युलेट व्हेनेशियन अँड पॅरलल व्हेनेशियन. हियर ऑब्झर्व द लीव्स ऑफ सम अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग अँड आयडेंटिफाय द टाइप ऑफ व्हेनेशियन. आपल्या सभोवताली ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती आपण ऑब्झर्व करायच्या आणि त्यांच्यामध्ये असलेलं व्हेनेशनचं आपण निरीक्षण या ठिकाणी करायचं आहे. हियर सिंपल चार्ट इज गिवन अँड इट इज सेज टू कम्प्लीट. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ऑब्झर्विंग द प्लांट अराउंड यू. मेज, कॅना, पीपल अँड मेनी मोर. टाईप ऑफ लीफ, लीफ कसा आहे, सिंपल आहे का कंपाऊंड आहे. शेप ऑफ द लीफ ब्लेड, लीफ ब्लेडचा आकार कसा आहे. व्हेनेशन कसं आहे, रेटिक्युलेट आहे का पॅरलल आहे. शेप ऑफ द लीफ मार्जिन, लीफ मार्जिन कसा असेल, आपण पाहिले तीन प्रकार. देन शेप ऑफ द लीफ अपेक्स, लीफ अपेक्स कसा आहे, राऊंड आहे. पेटॉइल्स आहेत का नाहीत, स्टिप्युल्स आहे किंवा नाही. अँड अरेंजमेंट ऑफ स्टेम, ह्याप्रमाणे हा चार्ट पूर्ण करायचा आहे. ओके फ्रेंड्स, we may stop here. Thank you.